मी डॉक्टर निलिमा कुलकर्णी, प्रॅक्टिसिंग गायनेकॉलॉजिस्ट आहे नाशिकमध्ये. देशदूतनी हा जो उपक्रम राबवलेला आहे, स्त्री शक्तीचं जागरण चालले हा उत्सव आहे नवरात्रीचा, त्यानिमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आणि वेगवेगळ्या प्रांतातल्या स्त्रियांना बोलवून त्यांच्या एकमेकीत चर्चा घडवून समाजाला काहीतरी देण्याचा हा जो त्यांचा उपक्रम आहे अतिशय स्तुत्य आहे. ह्या निमित्ताने आज आमच्या डॉक्टर्समध्ये जी काय चर्चा झाली त्याच्यावरनं साहजिकच आहे आमचा आरोग्याशी जास्त निकटचा संबंध आहे. स्त्रियांनी आरोग्याकडे खरोखरच लक्ष दिलं पाहिजे. नुसतं शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्य हा सुद्धा एक समाजाच्या आरोग्याचा आरसा आहे. स्त्रीचं आरोग्य जिथे चांगलं असेल तिथे निश्चित आणि निश्चित समाज आरोग्यपूर्ण असेल. मानसिक आरोग्याबरोबर येते ती सांस्कृतिक प्रगल्भता, आणि म्हणूनच याच्यासाठी गरज आहे शिक्षणाचं. अगदी बेसिक गरज शिक्षणाची आहे, आणि शिक्षणातून अशी अपेक्षा आहे की स्त्रीनं प्रगल्भ व्हावं सगळ्या दृष्टिकोनातनं, आणि मगच तिला सामर्थ्य मिळेल. शारीरिक सामर्थ्यसुद्धा त्यातूनच निर्माण होईल. मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे इंटर रिलेटेड असल्यामुळे स्वसंरक्षणसुद्धा ती त्यातूनच करू शकेल, जो आजचा प्रसंग आहे, जो मुख्य प्रश्न आहे.